नमस्कार मी सुनीता सुनीताच फूड कट्ट्यावर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करीत आहे आज आपण बाजरीच्या भाकरीचा व्हिडिओ येथे पाहणार आहोत भाकरीचं आणि बाईचं हे एक जवळचं नातं असतं एखाद्या बाईला किंवा मुलीला भाकर ही आलीच पाहिजे व ती अगदी गोल गरगरीत फुगलेली अशी भाकर यायला सगळ्यांचीच इच्छा असते काहींना जर भाकर जमत नसन तर त्या नाराज होतात तर अजिबात नाराज होण्याची गरज नाही हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्ही झटपट अशी भाकर बनवू शकता व खाऊ शकता भाकर फुगलीच पाहिजे ती मोडली नाही पाहिजे असं काही विषय नसतो कारण की जेव्हा नवीन कोणी भाकर शिकतं तेव्हा ती पहिली भाकर मोडलीच जाते झटपट अशी सहज कोणालाही भाकर येत नाही तर तीच आपण बनवणार आहोत हे पहा येथे एक छोटा रुमाल खाली पसरून घेतलेला आहे कारण त्यामुळे ताटाचा आवाज होत नाही बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक बाऊल भरून त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे व एक तांब्याभर पाणी पातेल्यात घेतलेला आहे ही सर्व तयारी केल्यानंतर एक तवा गॅसवर तापायला ठेवलेला आहे त्यानंतर हे पहा एक ओलातणी घेतलेले आहे भाकर उलथण्यासाठी त्यानंतर एक पक्कड किंवा सांडस येथे घ्यायचे आहे एक मोठी परात घेऊन त्यामध्ये आता आपण सर्वप्रथम पीठ घेणार आहोत हे पहा या वाटीने मोजून मी दोन वाट्या पीठ घेत आहे ही छोटी वाटी आहे चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया हे पहा मीठ घातल्यानंतर आता थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला हे पीठ येथे मळून घ्यायचं आहे पीठ हे थोडंसं पातळ जरी झालं तरी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकतो आणि थोडंसं पाणी कमी झालं तर त्यामध्ये आपण परत थोडंसं पाणी ओतून घेऊ शकतो हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे त्यानंतर हे पहा अशा प्रकारे छान मौसूद असा घट्टसर गोळा येथे बनवून घ्यायचा आहे हे पहा त्यानंतर असा हातावर उंडा करून घ्यायचा आहे तुम्हाला नवीन नवीन हा उंडा येणार नाही झटपट असा बनवता त्यानंतर हे पहा परातीत असं पीठ आपण खाली पसरून घ्यायचं आहे हा उंडा हातावर असा गोल फिरवत बनवायचा आहे याची प्रॅक्टिस केल्यानंतर हा लगेच जमतो हे पा असा उंडा केल्यानंतर आपल्याला थोडस हाताला पीठ लावून हे पा एक हात भाकरीवर ठेवून घ्यायचा आहे आणि दुसरा हात बाजूने लावून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या भाकरीला गोल असा आकार येतो त्यानंतर हे पहा दोन हात एक असे समांतर ठेवून आपल्याला ही भाकर थापून घ्यायची आहे किंवा अशी एका हाताने किंवा दोन हाताने तुम्ही भाकर थापून घेऊ शकता हे पहा आपली भाकर थापून झाली आहे आता तवा आपल्याला थोडस पाणी टाकून पाहायचं आहे की तवा कसा तवा कसा तापला आहे ते त्यासाठी पाण्याचा एक शिपका मारून घ्यायचा पाणी आटलं की समजून जायचं तवा छान प्रकारे तापला आहे हे नक्की करून पहा तवा जर चांगला तापला नाही तर भाकर ही पचत नाही हे पहा मी भाकर त्यावर पसरून घेतली आहे दोन्ही हाताने त्यानंतर लगेच आपल्याला भाकरीला पाणी छान असं छान असं एका बाजूला लावून घ्यायचं आहे हे पहा आपण एका बाजूला भाकरीच्या पाणी लावून घेत असतो व ते छान असं भाकर गरम होण्या अगोदर फिरून घ्यायचं आहे त्यानंतर हे पहा भाकर छान पसली की ते लगेच निघली जाते व त्यानंतर तुम्ही उलथण्याने किंवा हाताने तिला अशी पलटी मारून घ्यायची आहे हे पहा भाकर छान पसले आहे व गॅस येथे मंद ठेवलेला आहे आता दुसऱ्या भाकरीचं पीठ आपण असं हाताने मोजून सुद्धा एका भाकरीचं पीठ मळू शकतो हे पहा यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे हे पहा हेहीच छान घट्ट उंडा करून हे पहा आपली पहिली भाकर येथे छान प्रकारे दोन्ही बाजूनी पसली आहे आता ज्या बाजूनी पसली नाही त्या बाजूने दाब देऊन अशी भाकर पचून घ्यायचे आहे त्यानंतर मी तव्यावरच ही भाकर भाजून घेणार आहे हे पहा तव्यावरसुद्धा भाकर ही छान फुगली जाते जर तुम्ही नवीन असाल व भाकर भाजायला भीती वाटत असाल तर तुम्ही तव्यावरच अशी भाकर भाजून घेऊ शकता हे पहा ही छान पचली आहे ज्या बाजूनी थोडीशी हिरवं दिसते ती आपण अशी हाताने दाबून हे घ्यायची आहे हे पहा छान अतिशय सुंदर अशी तयार झाली आहे आता दुसरी भाकर सुद्धा आपण अशीच थापून घेणार आहोत हे पहा हातावर असा फिरवत उंडा तयार करायचा आहे त्यानंतर बाजूनी परत तीच प्रक्रिया एक हात बाजूनी लावायचा आहे व दुसऱ्या बाजूनी गोल उंडा फिरवत जायचा आहे हे पहा भाकरीला छान गोल आकार आल्यानंतर ही दोन अशी दोन हाताने आपल्याला थापून घ्यायची आहे हे पहा आणि त्यानंतर एक हाताने काट असे दाबून घ्यायचे आहेत ही भाकर असे दोन हातावर घेऊन नंतर त्यावर टाकून घ्यायचे आहे व पाणी फिरून घ्यायचे आहे आता तुमच्या लक्षात आला असेल की अशी झटपट भाकर आपण बनवू शकतो भाकर जर मोडली तर काही कारण नाही नाराज होण्याचं कारण की भाकर आपण परत बनवू शकतो जात ही भाकरी जर झाली तशीच संसारात ती पटाईत होते कारण की कुणी आईच्या पोटात शिकून येत नाही अशी माझी आजी किंवा घरचे म्हणतात हे पा पाणी थोडंसं आटल्यानंतर आपण भाकरीला पलटी मारून घ्यायची आहे लगेच भाकर पलटवायची नाही तर ते पाणी थोडंसं आटून द्यायचं आहे हे पहा पचली नाही तर ओलातनं घालून पाहायचं आहे हे पहा आता हीही छान पसली आहे व ज्या साईडने पसणार किंवा भाजणार नाही त्या साईडने आपण असं फिरवत भाजून घ्यायचं आहे हे पहा छान प्रकारे पसल्यानंतर आता आपल्याला हा तवा बाजूला उतरून घ्यायचा आहे ही भाकर मी तुम्हाला गॅसवर भाजून दाखवणार आहे हे पहा अशा प्रकारे टाकल्यानंतर त्याखाली उलात न घालून अशी गोल फिरवत ही भाकर आपल्याला भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता की ही भाकर आपली छान अशी फुगत राहिलेली आहे व आपल्याला अशी झटपट फिरवत ही भाकर भाजून घ्यायची आहे हे पहा छान प्रकारे तयार झाल्यानंतर आता आपल्याला तवा परत गॅसवर पर ठेवून तिसरी भाकर आपण येथे मळून घेतलेल्या पिठापासून बनवणार आहोत हे पहा हाताला हे पहा हाताला पाणी लावून सुद्धा आपण पीठ मऊ करू शकतो हे पहा हे पीठ छान असं निवार झाल्यानंतर याचाही उंडा करून झटपट अशी हातावर एक उंडा तयार करून घ्यायचा आहे व भाकर थापून घ्यायचा आहे येथे मी तुम्हाला सविस्तरपणे शिकवते हे पहा असा हातावर गोल उंडा करून घ्यायचा त्यानंतर हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं त्यानंतर एक हात बाजूने एक हात वरती ठेवून अशी भाकर थापून घ्यायची जर भाकर हाताला चिटकायला लागली तर परत पीठ टाका आणि एकावर एक, एक हात ठेवून असे दोन हाताने सुद्धा आपण ठेवू शकतो हे पहा बोट अशी फिरली पाहिजे छान प्रकारे बोट फिरल्यानंतर भाकर ही गोलच होणार त्यानंतर साईडने एक हात एक हात वरती लावून अशी भाकर तुम्ही गोल करून घेऊ शकता हे पहा भाकर येत नसेल तर नाराज होऊ नका हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा व तुम्हाला नक्की ही भाकर येईल हे पहा काठ सुद्धा छान प्रकारे थापून घ्यायचं आहे बोटा असे ठेवल्यानंतर हे काठ सुद्धा थापले जातात व शेवटी असा एक परत गोलाकार द्यायचा आहे त्यानंतर ही भाकर थापून झाली आहे दोन हातावर घेऊन अशी तव्यावर पसरून घ्यायचे आहे हे पहा ही टाकून घेतल्यानंतर यावर आता आपल्याला पाणी फिरून घ्यायचं आहे भाकरीला थोडीशी घडी किंवा अवघडल्यासारखं जरी झालं तरी आपण भाकरीला असं पाणी फिरवताना व्यवस्थित सरळ करून घेऊ शकतो त्यानंतर हे पाणी थोडस थांबायचं आहे म्हणजे पाणी सुकलं म्हणजे आपली भाकर छान अशी पसली गेली आहे हे आपल्याला समजलं जातं हे पहा पाणी थोडस सुकलं आहे तर आपण परत थोडस लावून ओलं करून घ्यायचं आणि त्यानंतर ही भाकर असं ओलत चारही साईडने फिरून घ्यायची भाकर मोकळी झाल्यानंतर दोन हातावर घेऊन अशी पलटी मारायची त्यानंतर हे पहा भाकर खालच्या साईडने छान पसले आहे आता आपण ही गॅसवर अशी छान फिरवत भाजायची आहे हे पहा असं झटपट अशी भाजायची आहे एका साईडला जास्त ठेवायचे नाही हे पहा छान अशी टम्म फुगले आहे आणि या प्रकारे आपली तिसरी भाकर तयार झालेली आहे भाकर जर येत नसन तर शिकत राहा नाराज होऊ नका त्यामुळे काय होतं आपण वारंवार प्रयत्न केलं तर आपली भाकर नक्कीच अशी छान प्रकारे ये येते येथे आपण अशी छान झटपट अशा भाकरीचे रेसिपी पूर्ण केली आता एक भाकर मी तुम्हाला मोडून दाखवत आहे हे पहा एकदम पातळ कागदासारखे आपली भाकर येथे तयार झाली आहे नवीन नवीन अशी नाही आली तरी काही टेन्शन घेऊ नका कारण एकाच वेळी अशी गोल गोलगरीत -गर भाकर येणार नाही आपण व्हिडिओत पाहून असा नाराज होतो आणि त्यानंतर आपल्याला वाटतं आपल्याला येणारच नाही तर हे पहा प्रयत्न करीत राहा तुम्हाला एक दिवस नक्की अशी गोल भाकर येणार तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद